नमस्कार संयमिता पिक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करतो वालीच्या दाण्याची भाजी. हे बघा, या दाण्यांची आपण आता हे वालीचे दाणे आहेत, बघा ही वाली आहेत ना, हे वाली सोलून हे दाणे काढलेले, हे वालीची गावठी वाली आहेत. ह्याच्या या दाण्याची आपण चवळीच्या भाजी करणार. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, फोडणीसाठी करीपत्ता, आला लसूणची पेस्ट, मालवणी मसाला, कोथिंबीर, हळद, टॅमॅटो, कांदा आणि या कांदा खोबऱ्याचा वाटप हा या भाजून घेतलं आहे. या वाटलो आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तेल. गॅस पेटूया, त्याच्यावर एक कढई ठेवूया. तेल घालूया 2 चमचे. त्यात आपला कढीपत्ता, त्याच्यानंतर कांदो घालूया. कांदो चांगला केला, कांदो लागेल लवकर तळण्यासाठी जरासा तिथं मीठ घालूया. कांदा लाल झाला आहे, आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो घालूया. कांद्यामध्ये टॅमॅटो इन्क्लूड करूयाचं, कांदो भाजूया. कांदा टॅमॅटो चांगलं परतवलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालूया. 1 चमचा हळद घ्या. आल्या लसूणची पेस्ट आणि हिरवी म्हणजे कोथिंबीरची देठ आहे त्याच्यात वाटलेली. मालवणी मसाला घातला, 1 चमचा मालवणी मसाला. वाटलं खोबऱ्या कांद्याचा वापर. नंतर परतूया कांदा. कांदा तसा परतला की बघा तेल सुटलं. आता याच्यामध्ये आपण चवळीचे दाणे घालूया. चांगलं परतून घेऊया. त्याच्यामध्ये पाणी घालूया. शिजत होते एवढं पाणी घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालूया.
झाकण ठेवूया, 10 मिनटं शिजत ठेवूया. बघा 10 मिनटं झाली आहेत. आणखी बघूया, तर 10 मिनटं आले तर 5 मिनटांनी एकदा उघडून ढवळलेले भाजी आणि जरासं पाणी टाकलेले. आता हे बघा भाजी झाली आहे, दाणे चांगले शिजले आहेत. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. गॅस बंद असतो. हे बघा वाढीच्या दाण्याची उसळ झालेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.